वाळूज महानगरात वृक्षप्रेमींकडून अनेक भागात वृक्षारोपण करण्यात आले आहे, मात्र अज्ञातांकडून या रोपांचे नुकसान केले जात आहे, त्यामुळे वृक्षप्रेमींकडून असे कृत्य करणाऱ्यांना अज्ञातांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. वाळूज महानगरातील मिनी स्टेडियम सिडको वाळूज महानगर 1 सोलापूर धुळे हायवेलगत स्टेडियममध्ये परिसरातील वृक्षप्रेमींनी आणि सिडको प्रशासनाच्या सहकार्यातून झाडे लावली होती. त्यातील जवळजवळ 70% झाडे अज्ञात व्यक्तीने तोडून टाकली आहेत. यामुळे वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ यांनी सांगितलं आहे, असं कृत्य करणाऱ्या अज्ञातांबद्दल वृक्षप्रेमींकडून संताप व्यक्त होतो आहे. वृक्षप्रेमी उमेश तांबट आणि अमोल गांगडे यांनी मिनी स्टेडियममध्ये झाडांना राऊंड मारण्यासाठी गेले असता हे दृश्य त्यांच्या निदर्शनास आलं आहे. वृक्षप्रेमींकडून नागरिकांना आवाहन केलं जात आहे की नागरिकांनी झाडांना वाचवा, तरच आपल्या पुढच्या पिढीला आपण वाचू शकेल, असं आवाहन वृक्षप्रेमींकडून केलं जात आहे. चंद्रकांत चाबुकस्वार, AI न्यूज, वाळूज महानगर. सिडको वाळूज महानगर एक हा सूर्यवंशी नगर रोड पुढं सोलापूर धुळे हायवेलगत जाणारा हा सूर्यवंशी नगर रोड आणि इकडे मिनी स्टेडियम. त्या मिनी स्टेडियममध्ये मागच्या 15-20 दिवसापूर्वी जवळजवळ 200-250 झाडं पर्यावरणपूरक देशी झाडं लावली होती. अर्जुन असेल, जांभूळ, आंबा, कडुलिंब, पिंपळ, वड अशा प्रकारची झाडं लावली होती. आणि आज सकाळी आम्ही रविवार असल्यामुळे, सुट्टीचा दिवस असल्यामुळं बाहेरच्या बाजून जी झाडं लावली होती त्यांना जाळ्या लावण्यासाठी या ठिकाणी आले होते. काही वृक्ष लागवड करत होतो. तो दोन वृक्षप्रेमींना आम्ही विनंती केली की आतमध्ये एकदा राऊंड मारून या. तांबट सर आणि अमोल दादा आतमध्ये राऊंडला गेले असतात. त्यांच्या असे निदर्शनात आलं की जवळजवळ 70% झाडं कुणीतरी अज्ञात दिसणारी तोडून टाकले, पूर्ण बुडासहित अशी तोडून टाकले 70% झाडं आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतात. अत्यंत दुर्दैवी घटना. आणि या सूर्यवंशी नगर रोडच्या पलीकडच्या बाजूला तर सगळी झाडं तोडून टाकली. आता आमचे सगळे वृक्षप्रेमी पुन्हा या ठिकाणी आलेले आहेत. नवीन झाडं त्या ठिकाणी लावत आहेत, बांबू लावत आहेत, जाळ्या लावत आहेत. माझी सगळ्यांना विनंती, सगळ्या नागरिकांना विनंती परिसरात की येतात आता लक्ष ठेवा आणि अशा प्रकारचं कृत्य करू नये, हे महापाप आहे. कारण पुढच्या पिढीला काय आदर्श देणार आहे आपण, ह्या वृत्तीला वाचवत असेल तरी ही झाडं महत्त्वाची. तर ह्या रोडला आपण विशेष करून झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. जी झाडं आता तोडून टाकलेली तिथं नवीन झाडं लावण्याचं काम आता निसर्गप्रेमी करत आहेत. आणि ह्या मिनी गार्डनमध्ये एवढे बनतो परत पुन्हा त्या ठिकाणी झाडं लावू. परंतु अशा प्रकारचं कृत्य कोणी करत असेल, निदर्शनात आलं असेल तर येत असेल तर लोकांनी त्या ठिकाणी थांबवावं. पोलीस प्रशासनालाही आमची विनंती, तुम्ही लक्ष द्यावं. सिडको प्रशासनाने